मराठी रंगभूमीला फारसा एक खासा इतिहास आहे. आत्माराम भेंडे, बबन प्रभू यांनी त्यांच्या काळात अख्खा महाराष्ट्र लोटपोट करून सोडला होता. याच तालमीत तयार झालेलं एक नाव म्हणजे आनंदा नांदोसकर. पाहूया श्रीनिवास भणगे लिखित आनंदा नांदोसकर दिग्दर्शित व्याप कुणाचा ताप कुणा. उद्या मला काहीतरी मोठं धाडस, मोठा चमत्कार करून दाखवायचं. म्हणजे का? सर्वसामान्य माणसाला समजेल असं बोल. सांगतो. नंद्या, नंद्या, मी फारच बावळटासारखा दिसतो का रे? हो हो. लक्षपूर्वक ऐक. हा सांग. उद्या मंजिरी चालले तिच्या माहेरी भोरला. काय? हो, वहिनी माहेरी चालल्यात. अरे मग आजच कशाला बोलवलं? म्हणजे उद्या आलोच असतो की मी. बायको माहेरी गेलेली असताना नाटकाचा नायक सुकून एका कॉलगर्लच्या लफड्यात अडकतो आणि इथेच रंगतो एक धमाल फार्स. शेखर फडके, आनंदा नांदोसकर, वर्षा कांबळी, कविता सकट या नाटकात धमाल उडवतात. तर तीन दिवस झोपेतून किंचाळून उठत होता तो. तुम्ही जा माहेरी आणि आम्हाला करा उपदेश. तू माहेरी गेल्यानंतर बघ मी काय काय करतो ते. श्रीनिवास भणगे यांनी लिहिलेले हे नाटक व्याप कुणाचा ताप कुणा हे त्या पठडीतलं नाटक वाटतंय आणि ते आजच्या लोकांना, आजच्या पिढीला ते तसंच्या तसं जरा थोडंसं कुठेतरी ती झलक दाखवावी तो हा मुळात हेतू झाला. आणि नवीन नाटकं शोधता 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 आज लिखाण चांगलं मिळणं कठीण झालेलं आहे. त्यात मला पर्याय नव्हता, माझ्याकडे दोन चार नाटकं नाही मिळाली. मला एक पाहिजे ते. मला असं वाटलं की हे जे नाटक आहे ते माझ्या पठडीतलं आहे आणि लोकांना ते आवडेल. नाही, त्याचं काय झालं बाबासाहेब? हाच तो उपटचुंब. हा उपटचुंब नाही, हे बाबासाहेब माझे सासरे बुवा मंजिरीचे वडील. जावे बापू, जावे बापू, मला चिमटा घ्या. चिमट्याचा नंतर बघू, आधी मी तुमची ओळख करून देतो. ही माझ्या मित्राची बहीण. मित्राची बहीण? हो. मग ती इथं का? ह्याच्यात खूप असं म्हणजे एकदम पोट धरून हसू पडू किंवा पीजे टाईप किंवा ट ला ट य ला य असे विनोद नाही आहेत. हे प्रसंगनिष्ठ विनोद आहेत, लिखाणात ना आलेले आहेत. काही मार्मिक विनोद आहेत की जे ज्यातनं कळायला एक अरे हे किती गोड आहे, म्हणजे फक्त स्मित हास्य ते पण टिकवणं फार महत्त्वाचं असतं. ही रहस्यमय कॉमेडी आहे, म्हणजे ह्याच्यात थोडंसं रहस्य आहे आणि जे रहस्य आहे ते शेवटला नेहमीप्रमाणे उकललं जातं शेवटीच. आधी यांना गाठ झोपू दे, मग मी तुमच्याकडे बघतो. उगाच भलता चलता करू नकोस. त्यांना संशय आला ना तर तुझ्या संसाराचे 3-13 वाजतील. माझ्या संसाराचं मरू दे, पण ह्या बाबासाहेबांच्या पोटात अन्नाचे 4 घास गेलेच पाहिजे. फार्सिकल रोल असल्यामुळे स्टोरी एकंदरीत जी आहे त्याच्यामध्ये दुहेरी भूमिका आहे. यात मला दोन्ही रोल करायला म्हणजे चांगले वाटले ते, की एक रोमाचं कॅरेक्टर कॉल गर्लचं आणि नंतर मी इन्स्पेक्टर बनते, त्याच्यामध्ये छटा दिसतात रोलच्या. जावे बापू, त्या काय उपाय सांगतायत ते करून बघा ना. पडदा पडल्यानंतर प्रत्येक प्रेक्षक आमच्या प्रेक्षकागृहातून बाहेर हसतच जातो, त्यामुळे हसायचं असेल तर आमचं नाटक जरूर पाहायला या. सॉस रोज धुवायला टाका. सॉस बाटली सकट. अगं मग ब्रेडला काय लावणार मी? सॉस सॉस. अच्छा सॉस. उन्हाळ्याची सुट्टी असं म्हटलं की काय काय येतं डोळ्यासमोर? मामाचं गाव, आईस्क्रीम, बर्फाचे गोळे, दिवसभर हुंदडणं, आंबे, कैऱ्या, करवंद आणि मस्त मस्त बालनाट्य. या उन्हाळ्याच्या सुट्टीत INT ही संस्था आपल्या लहान दोस्तांसाठी घेऊन येत आहे रत्नाकर मतकरी लिखित, मीना नाईक विद्या पटवर्धन दिग्दर्शित एक बालनाट्य निम्मा शिम्मा राक्षस. या मुलाच्या मुसक्या बांधा. खबरदार खबरदार, जर कोणी माझ्या अंगाला हात लावाल तर निम्म्या शिम्म्या राक्षसा इकडे इकडे माझ्यासाठी जाऊन एक तलवार घेऊन येऊ. फार दिवसांपासून मला आणि विद्या पटवर्धन दोघींनाही वाटत होतं की एक चांगलं दर्जेदार बालनाट्य करावं. खूप बालनाट्य येतात पण ती एका तिकिटात 3 वगैरे अशा तऱ्हेची, त्याचा दर्जा काय असतो मला माहीत नाही. दर्जेदार नाटकं मुलांनी पाहावी असं आमचं एक स्वप्न आहे. आणि निम्मा शिमा राक्षसच आम्ही नाटक का करतो असं म्हणाल तर निम्मा शिमा राक्षस हे खरोखर एक दर्जेदार उत्कृष्ट नाटक आहे. रत्नाकर मतकरींनी हे नाटक
63 साली लिहिलेलं आहे आणि विजया मेहता यांनी प्रथम ते डायरेक्ट केलं होतं. आता तुम्ही बघाल तर जुनी चांगली नाटकं पुन्हा येण्याचा जमाना आहे म्हणून आम्ही म्हटलं की चला आपण पण निम्मा शिमा राक्षस हे चांगलं नाटक अभिजात असं जे बालनाट्य आहे तेच आपण करूया आणि म्हणून आम्ही हे बालनाट्य सादर करीत आहोत. अब्दुल्लाला आता सुलतान केलंच पाहिजे. मला बिलकुल नामंजूर आहे. अरे मला सोडा, मी राजा आहे, मी माझी गादी सोडणार नाही, सोडा मला. अरे हे काय चालवतंय, माझ्यासाठी जाऊन दोन तलवारी घेऊन ये. आत्ता सांगतो तलवार. खरं तर हे बालनाट्य जरी असलं तरी हे सगळ्या मोठ्या माणसांनी मिळून लहान मुलांसाठी केलेलं नाटक आहे आणि लहान मुलांना ह्याच्यातनं खूप मजा यावी म्हणून आम्ही खूप गमतीदार अंगविक्षेप आणि त्यांना खूप मजा येईल म्हणजे असं कार्टून्स बघतोय आपण वेगळे वेगळे असं वाटेल अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांकडनं ती तयारी करून घेतलेली आहे. या उर्मट माणसाला आत्ताच्या आत्ता मारून टाक. तुम्ही सगळे नक्की पाहिला या निम्मा शिम्मा राक्षस, अरेबियन नाइट्स, ऍलिस इन वंडरलँड सारखं एक फॅन्टसी वर्ल्ड तयार करणारं हे नाटक छोट्या दोस्तांसाठी या उन्हाळ्यात पर्वणीच आहे. बालरंगभूमीची ही चळवळ सातत्याने चालू ठेवणाऱ्या सर्व रंगकर्मींना सलाम करूया आणि इथेच निरोप घेऊया. आता आपली भेट हाऊसफुलच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.